दिव्यांचा उत्सव म्हणजे दिवाळी या उत्सवाला आज वसुबारसेपासून सुरुवात झाली झालीय गायीगुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीच म्हणजेच गोवत्स द्वादशीत साजरा केला जातो हिंदू धर्मात गायीला महत्वाचे स्थान आहे तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे वसु म्हणजे द्रव्य त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात भारतीय भाषांमध्ये गायीला गो गोमाता धेनू इत्यादी नावे आहेत हिंदू जैन पारशी इत्यादी धर्मात गायीला पवित्र मानतात तसेच प्राचीन इजिप्त रोम ग्रीस पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गायीला विशेष स्थान आहे हिंदू धर्मात गायी हे पवित्रतेचे संपन्नतेने मांगल्याचे प्रतीक आहे हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गायीला महत्वाचे स्थान आहे गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे गायचे शेण गायीचे मूत्र गायचे दूध दही तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेद आहे त्यात गायीचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे